यानंतर बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या बातम्या. सिडकोच्या गृहप्रकल्पांची अनेक वर्षांपासून पाण्यासाठी वणवण. वैतागलेल्या रहिवाशांचा खारघर. सिडकोच्या पाणी पुरवठा कार्यालयावर मोर्चा. सिडको विरोधात जोरदार घोषणाबाजी. पत्रकार संदीप महाजन मारहाण प्रकरणी ठाण्यातील विविध पत्रकार संघ आक्रमक. आरोपींसह आमदार किशोर पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी. पालघरमध्ये खदान आणि क्रेशर व्यावसायिकांच्या अवजड वाहतुकीमुळे भोपोली सोमटा रस्त्याची दुरवस्था. श्रमजीवी संघटनेच्या वतीनं रास्ता रोको. तातडीनं रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी. वाढवण बंदराचा वाद आणखी चिघळण्याची शक्यता. वाढवणसह परिसरातील नागरिकांचा वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा. सरकार आणि JNPT विरोधात घोषणाबाजी करत वाढवण बंदर उभारणीला परवानगी न देण्याची मागणी. मुंबईच्या वडाळा प्रभागातील नाना फडणवीस उड्डाणपुलाखाली अनधिकृत बांधकाम. शिवसेनेनं पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अनधिकृत बांधकामांवर कारवाई. मुंबई विमानतळावर 7,85,00,000 ड्रग्ज जप्त. युगांडामधून भारतात ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिलेस DRI कडून अटक. उल्हासनगर परिसरामध्ये 2 अज्ञात चोरट्यांनी वृद्धाला लुटलं. घटना CCTV कैद. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याणमधील उल्हास नदीमध्ये 2 तरुण बुडाले. कल्याण खडकपाडा पोलीस आणि अग्निशमन विभाग कडून शोध मोहीम. यानंतर बघूयात पुणे जिल्ह्यातल्या बातम्या. पुण्याच्या विहीर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना अजित पवारांकडून 5,00,000 मदत. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये मदतीचं वितरण. मसुबावाडीतील दुर्घटनेमध्ये 4 जणांचा झाला होता मृत्यू. अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तोडफोड करणाऱ्या मनसेच्या 7 पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल. फराजखाना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झाल्यानंतर 7 जणांना टेबल जामीन मंजूर. जळगावमधील पत्रकार मारहाण प्रकरणी पुण्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये ठाकरे गटाकडून निदर्शन. पुण्यातील रोहिडेश्वर किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळील तटबंदीचा काही भाग ढासळला. गडावर जाणारी पायवाट बंद. गडाच्या संवर्धनाची नागरिकांची मागणी. पुण्यातील नारायणगाव बाजार समितीचे भाव कोसळले. 20 किलोच्या क्रेटला 1,100 रुपये बाजार भाव. शेतकऱ्यांमध्ये चिंता. नागरिकांमध्ये समाधान. भंगार व्यवसायाला व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणाऱ्या बनावट पोलिसाला अटक. CCTV आधारे आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश. मुंबई पुणे लोहमार्गावरील निसर्गाचं सौंदर्य खुलं. मुंबई ते पुणे रोजचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खंडाळा ते मंकी हिल प्रवास एक पर्वणी.